माननीय अध्यक्ष महोदय, पुणे शहराची लक्षवेधी लावल्याबद्दल सर्वप्रथम मी आभार व्यक्त करते. या ठिकाणी बाणेर बालेवाडी इथला अतिशय मोठ्या प्रश्नावर मी लक्ष वेधू इच्छिते. 2000 साली म्हणजे 15 वर्षापूर्वी हा भाग महानगरपालिकेच्या हद्दीत आलेला आहे. या ठिकाणचा विकास आराखडा सुद्धा मंजूर झालेला आहे, परंतु या भागामध्ये विकासाचा फार मोठ्या प्रमाणात बॅकलॉग आहे. आणि याविषयीचा प्रश्न विचारल्यानंतर अतिशय खोटी माहिती महानगरपालिकेने दिलेली आहे. या भागामध्ये आत्तापर्यंत एकही उद्यान डेव्हलप झालेलं नाही आहे. कचऱ्याच्या प्रश्नासाठी डिसेंट्रलाइज सिस्टीम चालू करावी आणि या ठिकाणी प्रकल्प वेगवेगळे राबवावेत याच्यासाठी आम्ही निधी देऊ केला. मोठ्या प्रमाणात जागांची यादी आहे ती सांगितली, परंतु या भागामध्ये अजूनपर्यंत एकही प्रकल्प कचऱ्याचा अस्तित्वात नाही. ह्याच्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचा गंभीर प्रश्न की या भागामध्ये पाण्याची असुविधा आहे आणि पाण्याच्या टँकरची आत्ता यादी मी या ठिकाणी सभागृहाला दाखवू इच्छिते. 200 सोसायट्यांची यादी माझ्याकडे आहे की त्यांनी आत्तापर्यंत दरवर्षी जे टँकर विकत घेतात आणि त्याचा जो काही खर्च करतायत हा भुर्दंड नागरिकांना सहन करावा लागतोय. जवळजवळ 40 लाख, 60 लाख, 1 कोटी इथपर्यंतचे खर्च एकेका सोसायटीचे फक्त निव्वळ टँकरचा खर्च आहे हा. आणि टँकरसाठी जे उत्तर दिलेलं आहे सभागृहाला ती सुद्धा दिशाभूल केलेली आहे. 40-40 टँकर दररोज वितरित केले जातात मोफत, हे खोटं उत्तर आहे. असं जर असेल तर वर्षभरामध्ये 14,600 टँकर पुरवले गेले पाहिजेत. माहितीच्या अधिकारात उत्तर दिलेलं आहे, याच्यावरनं 6,000 टँकरचा पुरवठा, 8,000 टँकरचा पुरवठा फक्त टँकरद्वारे केला जातो असं सांगितलं जात आहे. टँकरचा मोठ्या प्रमाणात काळा बाजार सुद्धा चालू आहे. मला या ठिकाणी लक्ष वेधायचं आहे की पाणी पट्टी मोठ्या प्रमाणात गोळा केली जाते. पाणी न देता सुद्धा, म्हणजे प्यायचं पाणी सुद्धा विकत घेतलं जातंय, वापरायचं पाणी सुद्धा विकत घेतलं जात आहे, तरी सुद्धा दर फॅमिलीकडनं 1,000 रुपयाची पाणी पट्टी घेतली जाते. याचे वेगळं पावती दिली जाते. जवळजवळ 54 लाख ते 50 लाख एवढी पाणी पट्टी फक्त या नागरिकांकडनं गोळा केली जाते. या भागातला जो काही निधी मिळतो महानगरपालिकेला तो जवळजवळ 500 ते 600 कोटी एवढा निधी डेव्हलपमेंट चार्जेसमधनं आणि प्रॉपर्टी टॅक्समधनं घेतला जातो. तरी सुद्धा या भागामध्ये विकासाचा मोठ्या प्रमाणात बॅकलॉग आहे आणि या भागातला विकास अजिबात चांगला नियोजित पद्धतीने झालेला नाहीये. झेड कॉम्पोनंटच्या आधारे विकास हा खरं तर केला गेला पाहिजे, म्हणजे पाण्याचे प्रश्न आणि ड्रेनेजचे प्रश्न सुटतील, परंतु याचा कोणी विचार करत नाही. माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे माननीय मंत्री महोदयांना की या भागातली सध्याची लोकसंख्या 2 लाख आणि याच्या पुढे वाढणारी लोकसंख्या लक्षात घेऊन दर डोई 150 लिटर एवढं पाणी देऊ शकत नाही. आता महानगरपालिका मान्य करते एवढं पाणी उपलब्ध नाही आहे, तर या भागातली लोकसंख्या लक्षात घेऊन उपलब्ध पाणी पुरवठा या ठिकाणी कसा करणार, याची कोणत्या प्रकारची योजना आपण करणार आहात, याच्यासाठी विशेष समिती नेमणार का? बाणेर बालेवाडी भागातील प्रश्न, पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आपण नक्की पाणी प्रश्न सोडवण्यासाठी सन्माननीय सदस्यांना विनंती आहे, आपण फक्त स्पेसिफिक प्रश्नच विचारते की या भागातला पाणी प्रश्न साधारणपणे किती कालावधीमध्ये सोडवला जाईल आणि या भागाचा जो काही निधी जमा झालेला आहे हा याच भागासाठी वापरला जाईल का, आणि जर पाणी नाहीये तर तोपर्यंत पाणी पट्टी माफ करणार का, आणि असं जर असेल तर 34 गावं सुद्धा आपण आता पुन्हा महानगरपालिकेमध्ये समाविष्ट करण्यासाठी म्हणतोय, पुन्हा 15 वर्ष ती विकासासाठी रखडणार का? अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्यांनी जी वस्तुस्थिती या ठिकाणी मांडली आहे ती बहुतांश खरी आहे. हा भाग 1997 साली महानगरपालिकेत आल्यानंतर या भागामध्ये जेवढ्या प्रमाणात सोयी देण्याची आवश्यकता होती त्या काही अजून महानगरपालिका देऊ शकलेली नाही. विशेषतः पाण्याच्या संदर्भात ही वस्तुस्थिती आहे की आज त्या ठिकाणी पाणी पुरवठा मोठ्या प्रमाणात होऊ शकलेला नाही आणि त्यामुळे टँकर्स द्यावे लागतात. मुळात महानगरपालिकेने या ठिकाणी बांधकामाच्या परवानग्या देताना अशा अट टाकून त्या ठिकाणी परवानग्या दिल्या की जोपर्यंत महानगरपालिका पाणी पुरवठा करणार नाही तोपर्यंत विकासकाने टँकरनी पाणी पुरवठा करावा, आणि या अटीच्या आधारावर त्यांचे प्लॅन मंजूर झाले. त्यांनी त्या ठिकाणी नेहमीप्रमाणे आपले फ्लॅट्स वगैरे जे काय ते बांधले आणि बांधल्यानंतर विकासक निघून गेले आणि आता त्या नागरिकांना या पाण्याचे टँकर विकत घ्यावे लागतात अशा प्रकारची परिस्थिती आहे. आता अध्यक्ष महोदय, या ठिकाणी जवळजवळ
जे काही आपण जर बघितलं तर वारजे जलशुद्धीकरण केंद्र जे आहे याच्या माध्यमातून 200 दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात येत आहे. जवळजवळ 65 कोटी रुपयाचं एक काम आहे. हे काम अंतिम टप्प्यामध्ये आहे. या वारजे जलशुद्धीकरण केंद्रातनं प्राधान्यानं पाणी जे आहे ते या बाणेर बाल्यवाडी परिसराला देण्याचा निर्णय हा महानगरपालिकेने घेतला आहे. साधारणपणे 3 ते 4 महिन्याच्या कालावधीमध्ये हे काम पूर्ण होणं अपेक्षित आहे. पण नुसतं हे काम इथपर्यंत पूर्ण होऊनही चालणार नाही तर त्याच्यानंतर हे पाणी जरी उपलब्ध झालं तरी देखील त्याचं डिस्ट्रीब्युशन नेटवर्क हे करावं लागेल आणि त्याला त्याच्यानंतर अधिकचा वेळ लागणार आहे. त्यामुळे जरी ही व्यवस्था झाली असली तरी पुढचे 2 वर्ष काही ना काही भागांमध्ये टँकर्सनीच पाणी पुरवठा या ठिकाणी हा करावा लागणार आहे. टप्प्याटप्प्याने ते मोकळे होत जातील जसं जसं पाणी येत राहील. आणि म्हणून निश्चितपणे महानगरपालिकेला सांगण्यात येईल या ठिकाणचे टँकर जे आहेत ते वाढवण्याच्या सूचना देखील अध्यक्ष मोदी देण्यात येतील आणि जास्ती वेगानं हे काम व्हावं हाही प्रयत्न केला जाईल. दुसरं त्यांनी विचारलं की या भागातनं जमा झालेले पैसे या भागात खर्च झाले पाहिजे असं सरकार निर्देश देईल का. जरूर महानगरपालिकेला सांगण्यात येईल की या भागातनं जे पैसे जमा होत आहेत त्या पैशाचा तिथल्या विकास कार्यावरच त्यांनी उपयोग करावा अशा प्रकारचा निर्देश देण्यात येईल. माननीय दादा अध्यक्ष महोदय, सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आता बाणेरच्या परिसरातलं बोलत असताना पिण्याच्या पाण्याचा मुद्दा उपस्थित केला. मुख्यमंत्री महोदय, पाठीमागच्या सरकारने पिण्याचं पाणी राज्य सरकारच्या धरणातनं देत असताना त्या पाण्यावर जी पाणी दर लावायचा होता तो आपण ग्रामीण भागामध्ये काढून टाकला. गावांना पाणी देत असताना त्यांची 10% लोकवर्गणी काढून टाकली. परंतु महानगरपालिकेला पाणी लागताना महानगरपालिकेला मोठ्या प्रमाणावर पाणी लागतं. माझ्या माहितीप्रमाणे मुंबईनंतर पुणे महानगरपालिकेचं लोकसंख्या इतकी मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. आत्ता तिथं वरसगाव, पानशेत, खडकवासला, टेमघर ह्या 4 धरणातनं पाणी दिलं जातं. मधल्या काळामध्ये मागच्या सरकारने भामा आसखेडचं पाणी दिलेलं आहे. परंतु त्या पाण्यावर दर लाव म्हणजे धरणाला जो खर्च आला ते जे पाणी वापरणार आहेत पुणेकर त्या खर्चातला काही भाग पुणेकरांनी द्यावा अशा पद्धतीनं सांगण्यात आलेलं आहे आणि ते कित्येकशे कोटी रुपये. तर हा विचार करत असताना पुणेकरांच्या मध्ये नुसते पुणेकर राहत नाही, फ्लोटिंग पॉप्युलेशन मोठ्या प्रमाणावर आहे, शहर मोठ्या प्रमाणावर वाढत आहे, त्या शहराची ताकद नाही. आपण स्मार्ट सिटी म्हणून देखील देशामध्ये वेगवेगळे शहरं विकसित करताय, आपल्याही राज्यातली करताय. तर त्या पाणीपट्टीचा चार्ज जो लावण्यात आलेला आहे म्हणजे धरणातनं पाणी घेण्याचा दरवेळेस पाणी घेणार आहे त्याचा नाही, एकंदरीत धरणाच्या बांधकामाच्या करता झालेला जो खर्च आहे त्याच्यातला काही खर्च महानगरपालिकेने उचलावा. हे जे सगळ्या महानगरपालिकेच्या बाबतीमध्ये घडतंय त्याच्याबद्दल शासन वेगळा विचार करून त्याला माफी देणार का? अध्यक्ष महोदय, मुळामध्ये सन्माननीय अजितदादांनी जो प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला, आपण ही जी धरणं बांधली आहेत ही धरणं बांधत असताना प्रामुख्यानं असा विचार होता की ही सिंचनाकरता वापरली जाते आणि म्हणून ज्यावेळेस आपण बिगर सिंचनाकरता ही धरणं वापरतो त्यावेळी जेवढं सिंचन त्याच्यातनं कमी झालं ते पुनर्स्थापित करण्याकरता आपण एक नोशनल कॉस्ट त्याच्यावर लावतो. आणि असं जवळजवळ सगळ्या महानगरपालिकांच्या बाबतीत झालेलं आहे की जुनी धरणं आहेत ती धरणं त्या काळात सिंचन व्यवस्थेकरता झाली होती. शहरांचा पाण्याचा प्रश्न वाढला, पहिल्यांदा 10% रिझर्वेशन होतं, मग सरकारने निर्णय घेतला की 15% पिण्याच्या पाण्याचं रिझर्वेशन करायचं आणि हे झाल्यामुळे हे जे ॲडिशनल रिझर्वेशन मिळालं आहे हे समजा 5% रिझर्वेशन जर वाढलं तर त्या 5% जेवढी सिंचन क्षमता कमी झाली तेवढे पैसे पुनर्स्थापित करण्याकरता महानगरपालिकांनी द्यावे असा तो निर्णय मागच्या काळातच घेण्यात आलेला आहे. आणि त्यामुळे जवळजवळ सगळ्या महानगरपालिकांवर खूप मोठ्या प्रमाणात हे थकित आहे. म्हणजे ॲक्च्युली हा आज काही कॅपिटल एक्सपेंडिचरचा विषय नाही आहे, काम झालेलंच आहे, पण नोशनली आपण त्यातनं बाबा एवढी क्षमता तुमच्यामुळे ग्रामीण भागाची कमी होती आहे म्हणून एवढे पैसे द्या अशा प्रकारचं त्याच्यावर लावलेलं आहे. या संदर्भात जरूर एकदा सर्वंकष विचार करण्यात येईल कारण महानगरपालिकांची स्थिती असे नोशनल पैसे त्या ठिकाणी देण्याची खरं म्हणजे नाही आहे. महानगरपालिके राज्य शासनाकडे वारंवार, जवळजवळ सगळ्याच महानगरपालिका गेले 5-7 वर्ष वारंवार रिप्रेझेंटेशन करतात
एकीकडे हा पैसा महानगरपालिका देत नाही, दुसरं शासनाच्या खात्यावर येणं म्हणून हे दिसतं. विशेषतः सिंचन विभागामध्ये तर खूप मोठ्या प्रमाणात महानगरपालिकेकडनं 1000 कोटी रुपये यायचे आहेत अशा प्रकारचं ते दिसतं. आणि म्हणून जरूर या संदर्भात सकारात्मक विचार करू, यातनं काय मार्ग काढता येईल तो मार्ग काढण्याचा प्रयत्न करू.